कृषिमंत्री या नात्याने केंद्रीय मंत्रिमंडळात शरद पवार केंद्रीय मंत्रिमंडळात शरद पवार साहेब काल आपल्या भारताचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब काल महाराष्ट्रामध्ये आले होते आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर त्यांनी आदरणीय शरद पवार साहेबांबद्दल जे वक्तव्य केलं त्यांनी आपल्या भाषणामध्ये कृषी मंत्री शरद पवार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्री म्हणून काय केलं काही केलं नाही अशा पद्धतीचा आरोप त्यांनी आपल्या भाषणामध्ये केला. मी माननीय नरेंद्र मोदी यांना त्यांनी 2011 जी मुलाखत दिली आहे ते सुधीरजी भोंगळे यांनी त्यांची मुलाखत घेतली होती नरेंद्र मोदी साहेबांची 2011 डिसेंबरला. त्या मुलाखतीमध्ये जे नरेंद्र मोदी यांनी मुलाखतीमध्ये जे वक्तव्य केलं होतं ते फक्त मी तुम्हाला त्यांचे एक पॅरेग्राफ फक्त वाचून दाखवतो. नरेंद्र मोदी साहेबांनी मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की शरद पवार साहेबांचे पवारांचे प्रत्येक पाऊल शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासाच्या दिशेनेच पवार साहेबांचे प्रत्येक पाऊल शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या विकासाच्या दिशेने. आणि त्याच्यानंतर त्याने एका पॅरेग्राफमध्ये म्हटलं होतं तो पॅरेग्राफ मी आपल्याला वाचून दाखवतो. नरेंद्र मोदी साहेब यांनी शरद पवार साहेबांच्याबद्दल वक्तव्य करताना आपल्या इंटरव्ह्यूमध्ये जे बोलले होते त्यामध्ये बोलताना नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं होतं की शेतीमालाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ करून देण्यासाठी कृषीमंत्री या नात्याने केंद्रीय मंत्रिमंडळात शरद पवार केंद्रीय मंत्रिमंडळात शरद पवार साहेब यांनी जो संघर्ष केला याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यांच्या सातत्याचा आग्रह व दबावामुळे आधारभूत किमतीमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे फायदा झालेला आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं सत्य जे आहे ते कोणी त्यांचं नाकारता येणार नाही. त्यामुळे शरद पवार साहेब हे शेतकऱ्यांचे देवदूत आहेत. हे माननीय नरेंद्र मोदी यांच्या सहीने छापलेला इंटरव्ह्यू आणि सुधीरजी भोंगळे यांनी घेतलेला तो इंटरव्ह्यू आहे की खऱ्या अर्थानं शरद पवार साहेब यांनी कृषी क्षेत्रामध्ये जे काम केलं शेतकऱ्यांना आधारभूत किंमत चांगली मिळाली पाहिजे याच्यासाठी ज्या पद्धतीची आग्रही भूमिका शरद पवार साहेबांनी मंत्रिमंडळामध्ये घेतली त्याच्यामुळेच देशातील शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी मालाला चांगल्या पद्धतीने भाव मिळाला. त्यामुळे शरद पवार साहेब एका अर्थानं शेतकऱ्यांचे देवदूत आहेत. त्याच्यामुळे अशा पद्धतीचं वक्तव्य नरेंद्र मोदी साहेबांनी केलं होतं आणि काल जे त्यांचं वक्तव्य आलं म्हणजे आता निवडणुका जवळ आल्या आहेत आणि निवडणुका जवळ आल्यामुळे कशा पद्धतीनं प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं अशा प्रकारचा माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा प्रयत्न असावा. त्याच्यामुळे मी आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नरेंद्र मोदी साहेबांना त्यांनीच दिलेला त्यांच्या सहीसहित त्यांचा इंटरव्ह्यू आहे. सुधीर भोंगळे यांनी घेतलेला 2012 इंटरव्ह्यू त्यांनी स्वतः घेतलेला आहे. स्वतःच्या सहीमध्ये त्यांनी प्रसिद्ध केलं आहे. त्याच्या विरुद्ध आज लवकरात आता निवडणूक आल्यामुळे त्यांनी आपली भूमिका बदललेली दिसते. फक्त त्यांना आठवण करून द्यावा म्हणून त्यांनीच लिहिलेला त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी जे वाक्य वापरलं होतं त्याबद्दल मी त्यांना या प्रेस कॉन्फरन्सद्वारे त्यांना आठवण करून देतो. हे मला विनंती राहील हे जर आपण दाखवलं व्यवस्थित
आणि सर्वांना कल्पना आहे, सर्वांना कल्पना आहे की भारत जो अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण झाला तो शरद पवार साहेबांमुळे झाला। शरद पवार साहेब कृषी मंत्री व्हायच्या पहिले परदेशात आपल्याला धान्य आणावं लागत होता आपली गरज भागवण्यासाठी, पण शरद पवार साहेबांनी ज्या पद्धतीने निर्णय घेतले, हरित क्रांती त्यांच्या कार्यकाळामध्ये आली, त्याच्यामुळे आपण अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण झालो। शरद पवार साहेबांनी 71,000 कोटीची कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली, आधारभूत किमतीमध्ये 4 पटीने त्यानिमित्तानं शरद पवार साहेबांनी ज्या कृषी मालाच्या आधारभूत किमतीमध्ये वाढ केली, त्याचबरोबर विदर्भातला जो गोसीखुर्द प्रकल्प आहे त्या गोसीखुर्द प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्प त्यांच्या प्रयत्नामुळे झाला। गोसीखुर्द प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाची मान्यता दिल्यामुळे त्याला केंद्रातनं आणि राज्यातनं मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध झाल्यामुळे तो प्रकल्प शेवटी पूर्ण होऊ शकला। त्याचबरोबर नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन फळबागासाठी त्यांनी संपूर्ण भारतामध्ये जी योजना आणली त्याच्या माध्यमातूनसुद्धा मोठ्या प्रमाणात फळांच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात भारतामध्ये वाढ झाली आणि त्याचंसुद्धा अनेक देशामध्ये आपण त्याची निर्यात करतो आहे। अशा पद्धतीचे अनेक निर्णय आदरणीय शरद पवार साहेबांनी घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळेच मोदी साहेबांनी म्हटलं की पवारांचे प्रत्येक पाऊल शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासाच्या दिशेने, आणि म्हणून त्यांनी आपल्या कालच्या वक्तव्यामध्ये सुधारणा माननीय मोदी साहेबांनी करावी एवढीच त्यांना हात जोडून विनंती। हा एकदम यूटर्न झाला याचं कारण काय वाटतं तुम्हाला? आणि काल ही टीका करत होते तेव्हा दादा जे आहेत ते तिथेच मंचावर बसले होते, दादांनी ते ऐकून तर उठून जायला पाहिजे होते तिथून, किंवा जाऊन त्यांना सांगायला पाहिजे की साहेब हे आपण जे बोलतो हे चूक आहे, याच्यामध्ये मी आपल्याला थोडी दुरुस्ती सांगतो, आणि वस्तुस्थिती जे काय जे ज्या ज्या पद्धतीनं निर्णय पवार साहेबांनी घेतले आणि त्याच निर्णयाच्या बाबतीत आपण स्वतः सुधीर भोंगळे यांना इंटरव्ह्यू दिला आहे 2012 मध्ये 2011 मध्ये, त्याच्या पद्धतीनं अजितदादांनी एक तर त्यांना थोडं त्यांना माहिती द्यायला पाहिजे होती 2 मिनिटं त्यांना सांगून की साहेब नरेंद्र मोदी साहेब 2 मिनटं तर आपल्याला मी अधिकची माहिती देतो, त्याच्यामुळे बहुतेक अजितदादांनी जर माहिती दिली असती तर त्यांनी मोदी साहेबांनी आपल्या वक्तव्यामध्ये दुरुस्ती केली असते असं मला वाटतं। मोदी साहेब दबावामुळे अजित पवार कुठेतरी काकांच्या बद्दल ऐकून घेत आहे असं वाटते का कालच्या टीकेमुळे वरून, कारण अजितदादा पण शरद पवार साहेबांचाच हात पकडून राजकारणात आले होते आणि मंचावर असताना जी टीका झाली, मला एकच वाटतं की अशा पद्धतीनं त्यांच्या समोर एकाच व्यासपीठावर अजितदादा असताना त्यांच्यासमोर शरद पवारच्या साहेबांच्या बाबतीत अशा पद्धतीचं वक्तव्य नरेंद्र मोदी साहेबांनी केलं हे ऐकल्यानंतर एक तर त्यांनी व्यासपीठ सोडून जायला पाहिजे होतं, किंवा 2 मिनटं नरेंद्र मोदी साहेबांना थांबून त्यांनी अधिकची माहिती त्यांना जर दिली असती तर नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या वक्तव्यामध्ये दुरुस्ती केली असती असं मला वाटतं। काय आम्ही त्यांना विनंती करू अजितदादांना, बहुतेक हा इंटरव्ह्यू त्यांनी दिलेला किंवा त्यांना कल्पना असेल आणि अजितदादांनी जर त्यांना अजूनही व्यवस्थित माहिती दिली तर पुढच्या एखाद्या जाहीर सभेमध्ये आपलं वक्तव्य आदरणीय मोदी साहेब बदलू शकतं। असं असं म्हटलं की जयंत पाटील सुद्धा आमच्यासोबत आले असते, एका गोष्टीमुळे ते अडकले असते, आमच्याकडून शपथ घेतली असते त्यांनी, नेमकी काय ते गोष्ट होती, काय प्रकार होता, तुम्ही पण तुमचं पण नाव घेत होते की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ललित पाटील ड्रग माफिया ललित पाटील त्याच्या चौकशीमध्ये 17 लोकांना अटक करण्यात आलेली आहे। पहिली गोष्ट इतके दिवस झाली याची चौकशी चालू आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात इतक्या ललित पाटीलच्या 17 लोकांना अरेस्ट करण्यामध्ये इतका वेळ का, आणि माजी गृहमंत्री म्हणून माझा एकच सध्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न आहे की कोणताही एखादा गुन्हेगार जेव्हा दवाखान्यात जातो हॉस्पिटलमध्ये भरती होतो तेव्हा तो पोलिसांच्या निगराणीमध्ये असतो, पोलिसांचं संरक्षण त्याला असतं,
पण या ललित पाटील 9-9 महिने जेव्हा ससून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता पोलिसांच्या संरक्षणामध्ये, तर हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहीत नव्हतं का? कारण की जोपर्यंत वरतून आदेश आल्याशिवाय कोणत्याही ससून हॉस्पिटलचा डीन 9-9 महिने, कोणत्याही सराईत गुन्हेगाराला 9 महिने आपल्या दवाखान्यात ठेवणार नाही. त्यामुळे वरतून कोणाचा तरी ससून हॉस्पिटलच्या डीनला आदेश आला होता का? आणि वरतून जर आदेश आला असेल तर हा कोणाचा आदेश होता? आणि हे सरकार, हे गृहमंत्री ललित पाटील याला पाठीशी का घालतात हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत. ज्यांनी ठरवलं होतं जायचं आहे ते गेले. धन्यवाद. थँक्यू. साखर कारखान्यांना सरकारने हमी दिलेली आहे 631 कोटी रुपयांची. काय राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांचा साखर कारखान्यांचा समावेश आहे.